आमिर खानच्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावोगावी कुदळ आणि फावडं घेत मराठ मुळेगडी कामाला लागले आहेत. महाराष्ट्र दिनी श्रमदानाचं असं तुफान आलं होतं. 1 मे महाराष्ट्र दिनाचं निमित्त साधत पाणी फाउंडेशनचा सर्वेसर्वा आमिर खान लातूर मधल्या औसा तालुक्यातल्या फत्तेपूर गावात पोहोचला. आमिर बरोबर आलिया भट्टने कुदळ फावडा हाती घेतलं आणि श्रमदानाला सुरुवात झाली. आमिर आलियासह ग्रामस्थांनी निर्धार केला फत्तेपूरला पाणीदार करण्याचा. एक दूसरे से हमको प्रेरणा मिलती है और हम और आगे बढ़ते हैं. तो मेरी आपसे ये विनती है कि इसी जोश से आप लगे रहिए. और अभी आलिया जी आपके गांव में आई हैं, तो अगस्त में जब प्राइस डिस्ट्रीब्यूशन होगा तो मुझे आलिया जी को फोन करके बोलना है कि याद है आप गांव में गए थे फतेहपुर, वो गांव जीता है. तो ये डायलॉग बोलने के लिए आपको जीतना पड़ेगा. हाँ, आलिया जी के याद में रहना चाहिए जिंदगी भर कि मैं वो गांव में गई थी और वो गांव जीत के आया. जब जो साथ में मिलके आप काम कर रहे हो उससे उसको देख के मुझे बहुत खुशी हो रही है, क्योंकि हम शहर में रहके भी सिर्फ व्हाट्सएप से बात करते, मैं आपसे मिलते भी नहीं है, मतलब फोन पर मम्मी डैडी से भी मिलने पाते. और आप जो यहाँ पे दिन रात मेहनत कर रहे हो, साथ में पूरा फतेहपुर का गाँव साथ में मिलकर काम कर रहा है, वो बिल्कुल बंद मत कीजिए, क्योंकि इसी से मैं एक इंस्पिरेशन लेके बाकी जाके शहर में सबको बताने वाली हूँ कि इनको देखो और हमको देखो, हम इतने पीछे हैं. तो आप सब अपनी के लिए ताली बजाइए और फिर से मैं थैंक यू कहना चाहूंगी. थैंक यू. आमिर आणि आलियाच्या सहभागामुळे ग्रामस्थांचाही उत्साह वाढला होता. अत्यंत आनंद झाला. म्हणजे कसं, एक ऍक्टर म्हणजे कसं ग्रामीण भागातल्या म्हणजे कसं लोकांना मदत करतात म्हणल्यानंतर सर्वांनाच उत्साह वाटला की अशा सेलिब्रिटी देखील म्हणजे कसं ग्रामीण भागात येऊन ग्रामीण भागातल्या समस्या म्हणजे कसं सोडवतात, त्यावेळेस सर्वांनाच आनंद होणं साहजिक आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच सगळ्यांचा आनंद द्विगुणित झाला. सिने अभिनेते आमिर खान आणि आलिया भट्ट येऊन सेलिब्रिटीज येऊन इथे आमच्या सोबत काम करतात, गरज आहे. ग्रामीण भागात येऊन काम करण्याची आजच्या काळाला गरज आहे, लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. नाला खोदीकरण असेल, रोपवाटिका असेल, शेततळे असेल, या माध्यमातून काम करताना खूप छान वाटतं. पुण्यात श्रमदानासाठी सई ताम्हणकर पोहोचली. सईनं पुरंदरमध्ये श्रमदान केलं. ग्रामस्थांनी कुदळ फावडं हाती घेतलं आणि पाणी अडवण्याच्या शुभ कार्याचा श्रीगणेशा केला. यंग क्राऊड दिसतो इकडे, खूप बरं वाटतंय. थँक्यू फॉर कमिंग. आणि हे सगळं आपण आपल्यासाठी स्वतःसाठी करतोय हे लक्षात ठेवा. हे करून आपल्याला कोणाला हवं कोणावरही उपकार करायचे नाही, कोणालाही दाखवायचं नाही, कोणालाही काय नाही. हे सगळं आपण आपल्या सुखकर भविष्यासाठी करतोय आणि ते केलंच पाहिजे, कारण ती वेळ आपल्यावर आलेली आहे. पुढच्या काही दिवसात गावागावांमध्ये श्रमदानाचा हा यज्ञ धगधगता राहणार आहे. ही सुरुवात आहे भविष्यातल्या पाणीदार महाराष्ट्राची. पुण्याहून अरुण म्हेत्रेसह शशिकांत पाटील, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, लातूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.